आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तारदाळच्या जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी. तारदाळ येथील जिल्हा परिषदच्या कुमार व कन्या विद्या मंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विद्यार्थिनींनी वेशभूषा परिधान केले होते. सरपंच यशवंत वाणी, संचालक प्रकाश खोबरे यांनी आपल्या मनोगतात मुलींनी सक्षम राहायला शिकलं पाहिजे असं सांगत सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी भाषणे केली. त्यानंतर इयत्ता 5वी व 6वीच्या विद्यार्थिनींनी नृत्य व गीत सादर केलं. या कार्यक्रमाचं औचित्य साधत माणुसकी फाउंडेशनचे प्रवीण केरले यांनी व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. यावेळी व्याख्याते प्रथमेश इंदुलकर यांनी महापुरुषांच्या विचाराने घडेल तरुणाई या विषयावर आपलं मौलिक विचार मांडले. यावेळी माजी उपसरपंच चंद्रकांत तांबवे, प्रमोद परीट, सलीम पट्टेकरी, अशोक गायकवाड, उदय कोळी, मुख्याध्यापक कोळी, अभय पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी तारदाळहून बसगोंडा कडेमणी.